बालमित्रांनो, आज आपण एका खेळाची माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे, ते चित्र लक्षपूर्वक पहा. हे पहा मला चित्र, लक्षपूर्वक पाहिलं ना. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते? बरोबर, या चित्रामध्ये दोन मुलांची जोडी केलेली आहे आणि त्यांच्या पायाला रुमालानं बांधलेलं आहे, दिसत आहे. अगदी बरोबर आहे. तर या खेळाचं नाव आहे तीन पायाची शर्यत. तर आज आपण तीन पायाची शर्यत हा खेळ कसा खेळला जातो याविषयी माहिती घेऊया. हा मैदानी खेळ आहे. या खेळामध्ये दोन दोन खेळाडूच्या जोड्या खेळल्या जातात. जोड्याची संख्या चार किंवा पाच असू शकते. जोडीत एका खेळाडूचा डावा पाय व दुसऱ्या खेळाडूचा उजवा पाय रुमालाने एकत्र बांधला जातो. चार पायाचे तीन पाय केले जातात आणि अशा जोड्या पारंपरेशीवरती उभ्या केल्या जातात. हा खेळ सुरू केला जातो. ही शर्यत एकमेकाच्या सहकार्याने खेळली जाते. एकत्र वेगाने अंतिम रेषा पार करते ती जोडी या शर्यतीची विजेती ठरते. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा खेळ खेळून पहा.